मी आता मनात ठरवलं आहे की हिंदुस्तानचं इन्फ्रास्ट्रक्चर गरीब माणसाच्या पैशातून उभं करायचं. जो रिटायर्ड माणूस आहे, पेन्शनर आहे, सफाई कामगार आहे, चपराशी आहे, कॉन्स्टेबल आहे, पत्रकार आहे, जो नोकरी करणार आहे त्याला 8% रिटर्न द्यायचं आणि त्याच्या पैशातून हायवे बांधायचे आणि त्याचे रिटर्न्स त्याला द्यायचे. हे मी नेहमी म्हणतो, पैशाची काही कमी नाही. मी तरी म्हणतो, त्यावेळी मी कठीण होतो, ज्यावेळी मुंबईत मंत्री होतो 1995 साली, त्यावेळी माझ्याकडे बजेट होतं 1300 कोटी रुपयाचं आणि कामं ही उड्डाणपूल सगळी ठाणे कल्याणपर्यंत सगळी कामं काय. हा ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता त्यावेळी बीओटीत केला होता. तेव्हा हाऊसमध्ये मला प्रश्न विचारला होता RR पाटील जैन भाई, तुम्ही आता रस्ते जर बीओटीवर काढता तर मग सरकार पण बीओटीवर का देत नाही? पण सरकारजवळ पैशाची कमी होती. आणि बघा, आज त्यावेळी पब्लिक प्रायव्हेट बॉन्ड्समध्ये गेलो आम्ही, पैसे मिळाले, लोकांनी दिले, हे सगळे रस्ते पूल सगळे याचे पैसे वसूल झाले. आणि आत्ता परवा 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने त्यांना आम्ही राष्ट्रीय महामार्गाचा दिलेला रस्ता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे विकला आणि 8000 कोटी रुपये खिशात घातले. म्हणजे खर्च जुना तर निघालाच, दुसऱ्या कामाकरता खर्च होणार. तो वरळी बांद्रा असेल, ही सगळ्या प्रोजेक्ट याच्यामागे मजबुरी ही होती की बजेट कमी होतं. आता हे उल्लेख करत होते की मी बजेटमधून, मी बजेटवर अवलंबूनच नाही आहे, मी नेहमी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले. आणि आता माझी तुम्हाला विनंती आहे की मला दरवर्षी 3 लाख कोटी रुपये कॅपिटल मार्केटमधून पाहिजे आहे. तुम्ही फिक्स डिपॉझिटवर किती व्याज देता? हां, मी आत्ता परवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आमचा बॉन्ड काढला, तो इन्व्हिट म्हणून मॉडेलमध्ये होता. मी सारखं अधिकारी म्हणायचे, याला कोण पैसे देईल का? मी म्हटलं तुम्ही बॉन्ड काढा आणि 10 दिवसाची मुदत दिली. मी माझ्या परिवाराबरोबर गोव्याला होतो आणि पहिल्या दिवशी 10 दिवसापैकी पहिल्याच दिवशी 7 तासामध्ये तो 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. तर मला आमच्या चेअरमनचा फोन आला आणि की सर, हे आता पैसे येत राहिले ते वापस करणं हे कठीण आहे, कारण आपला बॉन्ड 10 दिवसाच्याऐवजी 7 तासातच संपला आणि तोही 7 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला. तर म्हटलं आता काय, म्हणे तुम्ही लवकर येऊन मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटा वाजवून हा बंद करा. मी गोव्यात असताना सकाळच्या विमानाने आलो, मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, आम्ही तो इश्यू क्लोज केला. पैशाचे आम्ही 8% आमच्या इन्व्हिटमध्ये इंटरेस्ट देतो आणि मी ठरवलं की हे इंटरेस्ट मंथली देतो, म्हणजे वर्षभराचा 8% मंथली देतो. तुम्ही 7% देता, मी 8% देतो. त्यामुळे आता तुमचं डिपॉझिट मी पळवणार. आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर 8% आमच्याकडे तुम्ही बॉन्डमध्ये पैसे टाका. आणि त्यात प्रोव्हिजन केलेली आहे की 10,000 रुपयापर्यंत इन्व्हेस्ट करता येतील. कारण मी आता असं ठरवलं की विदेशातून पैशाची कमी नाही आहे माझ्याकडे. कॅनडियन फंड, पुष्कळ इन्शुरन्स फंड लाईनीत बसले आहेत, मी सगळ्यांचा येतो, चहा पाचतो. पण मी आता मनात ठरवलं आहे की हिंदुस्तानचं इन्फ्रास्ट्रक्चर गरीब माणसाच्या पैशातून उभं करायचं. जो रिटायर्ड माणूस आहे, पेन्शनर आहे, सफाई कामगार आहे, चपराशी आहे, कॉन्स्टेबल आहे, पत्रकार आहे, जो नोकरी करणार आहे त्याला 8% रिटर्न द्यायचं आणि त्याच्या पैशातून हायवे बांधायचे आणि त्याचे रिटर्न्स त्याला द्यायचे, हे ठरवलं आहे. मी 3 लाख कोटी रुपये मला वर्षाला लागतात, पण मला विश्वास आहे की मला कुठल्याही शक्यतोवर फॉरेन फंड्सची घेण्याची गरज पडणार नाही, भारतीय जनतेकडनं हा पैसा मिळेल.